नमस्कार, मी मगाशी पाठक, बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे अर्थातच पुण्यातल्या पूरस्थितीची. पुण्यात नागरिकांच्या मदतीसाठी आता लष्कराला पाचारण करण्यात आलंय. पुण्याच्या सिंहगड रोड परिसरातील सोसायट्यांमधील नागरिकांचं लष्कराकडून रेस्क्यू केलं जात आहे. लष्करानं एकता नगरमधील एका रुग्ण महिलेला स्ट्रेचरवरून खाली आणलंय. लष्करानं वृद्ध व्यक्तीलाही सुरक्षित बाहेर काढलंय. सिंहगड रोड, निंबज नगर, एकता नगर या परिसरात सकाळी पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता. पुण्यातली पूरस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येते, मात्र नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. तर सिंहगड रोड परिसरात सकाळची दृश्य आपण बघतोय. सकाळी 11 वाजता निंबज नगर मध्ये भीषण परिस्थिती होती. आता हळूहळू त्या ठिकाणचं पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. तर दुपारी 1:30 वाजता लष्कराकडून सिंहगड रोड या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं. एका वृद्ध व्यक्तीला स्ट्रेचरवरून लष्करानं बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे आता पुण्यात रेस्क्यू ऑपरेशन करता लष्कर उतरवण्यात आलेलं आहे. एनडीआरएफच्या टीम या देखील तैनात करण्यात आल्यात. पूरस्थिती ही आता हळूहळू सावरतीये, पूर्वपदावर येते असं म्हणायला हरकत नाही. मात्र मुसळधार पावसाचा इशारा अजूनही हवामान विभागानं पुण्यासाठी दिलेलाच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुणेकरांसाठी सतर्कतेच्या सूचना प्रशासनानं दिलेल्या आहेत. सकाळी 11:30 वाजता सिंहगड रोड परिसरामध्ये भीषण परिस्थिती होती. कमरे इतकं पाणी या परिसरामध्ये भरलेलं होतं. यामुळे पार्किंगमध्ये असलेल्या वाहनांचं मोठं नुकसान झालंय. कारण प्रत्येक इमारतीचा तळमजला आणि पार्किंगचा भाग हा पाण्यामध्ये बुडालेला होता.